वेलकम डियर स्टूडेंट, इन प्रीवियस लेक्चर वी हैव टू लर्न द इंट्रोडक्शन टू GNU और लिनक्स। नाउ द टुडे टॉपिक इज द GNU और लिनक्स फाइल सिस्टम हायरार्की स्टैंडर्ड। In GNU Linux, the topmost directory is called the root directory and it is written as slash. GNU or Linux file system madhe je topmost directory ahe त्या डिरेक्टरीला रूट डिरेक्टरी असं म्हटलेलं आहे। फिल इन द ब्लँक्सला प्रश्न येऊ शकतो। अँड इट इज रिटन इन स्लॅश सिम्बॉल। स्लॅश सिम्बॉलही फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतो। ऑल डिरेक्टरीज आर स्टोअर्ड अंडर द रूट डिरेक्टरी आणि ज्या सर्व डिरेक्टरीज असणार आहे त्या ह्या रूट डिरेक्टरीच्या अंडर येणार आहे। फॉर एक्झाम्पल, इफ द यूजर इज ABC द होम डिरेक्टरी विल बी क्रिएटेड ॲट /home/ABC। आता रूट डिरेक्टरी आपली स्लॅशने दाखवतो। स्लॅश मग त्यांनी काय सांगितलं आहे की डिरेक्टरी कोणती येणार आहे, होम नावाची, आणि त्याच्यामध्ये यूजर कोणता असणार आहे, ABC। म्हणून मग लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, स्लॅश होम म्हणजे डिरेक्टरीचं नाव स्लॅश यूजर नेम ABC। एव्हरीथिंग इन लिनक्स इज रिप्रेझेंटेड ॲज अ फाईल। दिस इन्क्लूड्स कॅमेराज, स्टोरेज डिव्हायसेस, मायक्रोफोन्स, नेटवर्क डिव्हायसेस एक्सेट्रा। दिस इज अ ब्रीफ समरी ऑफ द फाईल सिस्टम। पहिलं आहे स्लॅश। स्लॅश काय म्हटलं आहे आपण तिला, रूट डिरेक्टरी, द रूट डिरेक्टरी। ऑल फाईल्स and directories are stored under this directory including all hard devices, pen drives, CD drives etc. म्हणजे ज्या सर्व फाईल्स डिरेक्टरीज असणार आहेत त्या सर्व ह्या रूट डिरेक्टरीज असणार आहेत आणि ह्यांच्या व्यतिरिक्त अजून हार्ड ड्राईव्ज, पेन ड्राईव्ज, सीडी ड्राईव्ह हे सुद्धा ह्या रूट डिरेक्टरीमध्ये येतात। नेक्स्ट स्लॅश बिन। इसेन्शियल सिस्टीम प्रोग्राम आर स्टोअर्ड हिअर। म्हणजे सिस्टीमचा जो प्रोग्राम आहे तो या बिन या डिरेक्टरीमध्ये स्टोअर केलेला असणार आहे। नेक्स्ट स्लॅश DEV। ऑल कनेक्टेड डिव्हायसेस आर स्टोअर्ड हिअर इन्क्लुडिंग इंटरनल डिव्हायसेस, टेम्परेचर सेन्सर्स अँड बॅटरीज। म्हणजे जी सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीममधले ऑल डिव्हायसेस जे आहे ते ह्या DEV मध्ये स्टोअर केलेले असणार आहे। मग ते डिव्हायसेस कोणते कोणते असू शकतात, इंटरनल डिव्हायसेस असू शकतात, टेम्परेचर सेन्सर्स असू शकतात आणि बॅटरीज असू शकतात। नेक्स्ट स्लॅश ETC। सिस्टीम कॉन्फिगरेशन फाईल्स आर स्टोअर्ड हिअर।
म्हणजे सिस्टीममधले ज्या कॉन्फिगरेशनच्या ज्या फाईल्स असणार आहेत ते या ETC मध्ये स्टोअर केलेल्या असणार आहेत. नेक्स्ट /PROC फाईल्स दॅट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोसेसेस, म्हणजे ज्या फाईल्सवर प्रोसेस केलेली आहे अशा ज्या फाईल्स आहे त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती ह्या PROC मध्ये स्टोअर केलेली असणार आहे. दिस इज इन्फॉर्मेशन लाईक हाऊ मच रॅम इज फ्री और हाऊ फास्ट द CPU आर रनिंग, म्हणजे ज्या फाईल्स आहे की त्याच्यामध्ये रॅम किती शिल्लक आहे किंवा CPU चा जो स्पीड आहे तो किती फास्ट आहे, हे सर्व जे आहे प्रोसेसिंगचं इन्फॉर्मेशन ही ह्या PROC मध्ये सेव्ह केलेली असणार आहे. नेक्स्ट /TMP टेम्पररी फाईल्स आर स्टोअर्ड हिअर, ज्या तात्पुरत्या फाईल्स असणार आहेत त्या ह्या TMP डिरेक्टरीमध्ये सेव्ह असणार आहे. नेक्स्ट /Home यूजर्स होम डिरेक्टरीज आर स्टोअर्ड हिअर, देअर आर मेनी मोअर डिरेक्टरीज. होम डिरेक्टरीमध्ये काय असणार आहे की ज्या युजरने क्रिएट केलेल्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स या होम डिरेक्टरीजमध्ये स्टोअर केलेल्या असणार आहेत आणि त्या कितीही असू शकतात. म्हणून त्यांनी म्हटलं आहे देअर आर मेनी मोअर डिरेक्टरीज. नेक्स्ट इज व्हाय लर्न अँड यूज GNU/Linux. GNU/Linux जे आहे ते आपण कशासाठी शिकायला पाहिजे किंवा त्याचा वापर कशासाठी करायला पाहिजे. देअर आर ह्यूज नंबर ऑफ बेनिफिट्स ऑफ लर्निंग GNU/Linux. GNU/Linux विल बी यूज इन द वर्कप्लेस. मिलियन्स ऑफ डेस्कटॉप्स अँड सर्वर्स रन ऑन GNU/Linux. द अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम दॅट द स्मार्टफोन रन्स ऑन इज अ मॉडिफाईड व्हर्जन ऑफ GNU/Linux. First, Linux is free and open source. Linux ला free आणि open source असं का म्हटलं आहे, कारण the word free here does not just means free of charge but also means a freedom. म्हणजे Linux हे आपल्याला फक्त free of charge आहे असं नाही तर आपल्याला पूर्ण फ्रीडम मिळाला आहे की आपण त्याच्यामध्ये एनीवन इज फ्री टू यूज दीज सॉफ्टवेअर्स, डिस्ट्रीब्यूट देम फ्रीली अँड इव्हन स्टडी अँड मॉडिफाय द सोर्स कोड टू सूट वन्स ओन नीड. म्हणजे कोणीही हा सॉफ्टवेअर्सचा वापर करू शकतो, त्याच्यात चेंज करू शकतो, ते डिस्ट्रीब्यूट करू शकतं, त्याचा अभ्यास करून ते नवीन मॉडिफाय आपण करू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे Linux इज फ्री अँड ओपन सोर्स. सेकंड Linux ऑपरेटिंग सिस्टीम इज फ्री फ्रॉम व्हायरसेस. म्हणजे Linux ही ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये व्हायरस जे आहे ते एंट्री करू शकत नाही किंवा फ्री आहे ती सिस्टीम जी आहे ती. द युजर नीड नॉट इन्स्टॉल एनी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर.
यूजरला कोणतंही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही, कारण ती सिस्टीम कशी आहे, फ्री फ्रॉम व्हायरस. त्याच्यामुळे दिस सेव्ज मनी ॲज वेल ॲज व्हॅल्युएबल टाईम. म्हणजे याच्यामुळे आपलं पैसेही वाचतात, कारण अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स टाकण्याची आवश्यकता नाही आणि आपला वेळही वाचतो. नेक्स्ट, इझी टू कीप ऑल द सॉफ्टवेअर अप टू डेट. म्हणजे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते इझिली अवेलेबल आहे आणि ते अप टू डेट आहेत. प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीम कॅन अपडेट देमसेल्फ, बट दे कॅन नॉट अपडेट अदर सॉफ्टवेअर. म्हणजे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स ऑपरेटिंग सिस्टीम जे आहेत हे स्वतः अपडेट असतात आणि ते दुसऱ्या सॉफ्टवेअर्सला अपडेट करण्याची आवश्यकता नाही, ते स्वतः अपडेट असणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला इझी टू कीप ऑल द सॉफ्टवेअर्स अपडेट्स. नेक्स्ट, लिनक्स इज फ्लेक्झिबल अँड इझी कस्टमायझेबल. द यूजर कॅन चेंज द डेस्कटॉप, द पोझिशन ऑफ मेनूज, स्टार्ट बार पोझिशन, स्टाईल, डिफॉल्ट फाईल मॅनेजर, आयकॉन, थीम अँड अ लॉट मोअर. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन लिनक्स इज कस्टमाइज. म्हणजे यूझर जो आहे तो त्याच्या पद्धतीने डेस्कटॉप चेंज करू शकतो, त्याच्यातले जे मेनूज आहेत त्याची पोझिशन बदलवू शकतो, स्टेटस बारची पोझिशन चेंज करू शकतो, वेगवेगळ्या स्टाईल्स यूज करू शकतो, वेगवेगळे आयकॉन्स, वेगवेगळी थीम यूज करू शकतो. म्हणजे यूझरला ज्या पद्धतीने सेटिंग करायचं आहे ते सेटिंग यूझर करू शकतो. म्हणून लिनक्स इज फ्लेक्झिबल अँड इझी कस्टमाइजेबल. अँड लास्ट इज एक्सलंट सपोर्ट. देअर आर थाउजंड ऑफ फोरम्स अँड मिलियन्स ऑफ पीपल रेडी टू हेल्प ओपन सोर्स सॉफ्टवेअर यूजर्स. म्हणजे आपल्याकडे लिनक्स यूज करणारे मिलियन्स ऑफ पीपल्स आहेत. समजा जर याच्यात काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मेनी सॉफ्टवेअर्स कंपन्या ज्या आहेत त्या कम्युनिकेट करून त्या या प्लॅटफॉर्म्स अँड अल्सो थ्रू प्रोफेशनल चॅनल्स जे आहेत त्यांचा सपोर्ट असल्यामुळे लिनक्स हे जी सिस्टीम आहे ही फ्री ऑफ चार्ज असल्यामुळे वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या, डेव्हलपर्स हे सुद्धा याचा वापर करतात. जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्यांचं सोल्युशनही काढण्याचं काम जे आहे ते हे डेव्हलपर्स ह्या ज्या वेगवेगळ्या कंपन्याज आहे ते त्यांचं सोल्युशन शोधत असतात. थँक्यू.